पाटलांनी महायुतीवर केलेल्या टीकेची आहे. सरकार घाबरलेलं आहे, त्यामुळे दिवाळीनंतरच विधानसभा निवडणूक होईल असा आरोप जयंत पाटलांनी केला. तर पाटलांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभेच्या निवडणुका 2-2.5 महिन्यात होतील. माझा अंदाज आहे की हे सरकार थोडं घाबरलेलं आहे, म्हणून ते निवडणुका ऑक्टोबर महिन्यात घेण्याच्या ऐवजी दिवाळी नंतर नोव्हेंबरच्या 10-15 तारखेला घेतील. त्यांना जास्त वेळ पाहिजे. तिजोरी जे शिल्लक पैसे आहेत ते सगळे वाटून झाल्यावर लोकांच्या पुढे जायचं अशी मानसिकता त्यांची आहे. निवडणुकांमध्ये आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम करत नाही. गेल्या 2 वर्षात आणि 2.5 वर्षाचा जर कारभार बघितला तर 2 वर्षामध्ये आम्ही केलेली कामं जनतेसमोर आहेत.